सुरुवातीला सांगली, मग शिक्षणासाठी पुणे, मग नोकरीनिमित्त अमेरिका, असं करत करत आता मुक्काम पोस्ट बिहार. हा असा कसा उलटा प्रवास? अगं तू इंजिनियर आहेस ना, मग हॉस्पिटलमध्ये नेमकं काय करतेस? इन्फोसिससारखी नोकरी सोडलीस? अशा अनेक प्रश्नांची गेली 4-5 वर्ष मला सवय झाली आणि कधी कधी हे प्रश्न मला स्वतःला देखील पडतात. 2016 हे वर्ष माझ्या आयुष्यात वादळ घेऊन आलं अनेक अर्थांनी. ह्याच वर्षी बिहारच्या डॉक्टर गौरव यांच्याशी माझी ओळख झाली, अगदी योगायोगाने. म्हणजे झालं असं की त्यांना एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायचं होतं आणि मदत हवी होती. त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीला विचारलं, तिला वेळ नव्हता म्हणून तिने मला विचारलं, मला शक्य होतं म्हणून मीही हो म्हणाले आणि प्रेझेंटेशनवरती काम सुरू झालं. विषय होता प्रायमरी हेल्थ केअर, म्हणजेच प्राथमिक आरोग्य सुविधा. आता त्यांची आयडिया मला व्यवस्थित कळावी म्हणून मी अगदी मन लावून ऐकत होते. त्यांनी पाहिलेली आरोग्य व्यवस्था होती ती ग्रामीण भागामधली, ते ती सांगत होते. मी पाहिलेली आरोग्य व्यवस्था होती सांगली शहर, सांगली पुणे अशा शहर ठिकाणी. जमीन आसमानाचं अंतर होतं. ग्रामीण भागामध्ये उत्तम प्राथमिक आरोग्य सुविधा देता याव्यात हे त्यांचं स्वप्न. आता आपल्यासारख्या प्रगत ठिकाणी राहणाऱ्या लोकांना असं वाटणं अगदी साहजिक आहे की प्राथमिक आरोग्य सुविधा देता याव्यात ह्यात काय एवढं मोठं स्वप्न. पण विचार करा, आजूबाजूला अनेक आदिवासी दुर्गम खेडी असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी साधा 24 तास सुरू असणारा एकही दवाखाना नाही. गरोदर बायकांच्या बाळंतपणासाठी एखादी स्वच्छ सोय नाही. टायफॉइड, मलेरिया, झालं तर डायरिया अशा साध्या साध्या रोगांनी सुद्धा मरणारे पेशंट्स. शारीरिक स्वास्थ्याची अवस्था होती, मानसिक रोगांचा काही विचारूच नका. असा अनेक प्रश्नांचा हा गुंता जो सोडवण्याचा प्रयत्न गौरव करत होता. आता खरं तर गौरवसारख्या हुशार पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये उत्तम रँक असलेल्या मुलानं शहरातली जॉब ऑफर सोडून हे असलं काहीतरी स्वप्न बघावं हा रूढार्थाने मूर्खपणा. त्यातच लोक त्याला सांगतही होती, अरे तुझ्या एकट्याच्या प्रयत्नाने काय एवढा मोठा प्रश्न सुटणार आहे का? फार तर फार एखादं क्लिनिक टाक, हॉस्पिटल, इमर्जन्सी, हे जरा इम्पॉसिबल वाटतंय. बिहारमध्ये रात्री काम, वेळ लागलंय का? असंच लोक त्याला सांगत होती. पण मला मात्र त्याची ही आयडिया खूप चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटत होती. हळूहळू त्या आयडियामध्ये मी इमोशनली इन्वॉल्व्ह होत होते. अर्थात त्याला अजून एक कारण होतं. गेल्या 4-5 वर्षात मी आईसोबत केलेल्या हॉस्पिटलच्या असंख्य वाऱ्या. तिला कॅन्सर होता. 23 वर्ष कॅन्सरशी लढा देऊन 2016 सुरुवातीला तिचा हा संघर्ष कायमचा थांबला. त्यामुळं पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक यांची होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक ओढाताण मी अगदी जवळून पाहिली होती, स्वतः अनुभवली होती. त्यात आई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. ती गेल्यामुळे एक रिकामे पण आलं होतं, पोकळी निर्माण झाली होती. आणि त्यातच या विषयावर मदत म्हणून मी गौरवसोबत काम करत होते. आता मला मागे वळून बघताना असं वाटतं की मी गौरवला मदत करत होते की कदाचित स्वतःलाच मदत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळंच खरं तर हे माझं कारण असावं त्या इमोशनल इन्व्हॉल्वमेंटचं. एके दिवशी अगदी सहज काम करता करता गौरवने मला अगदी कॅज्युअली विचारलं, क्या ये काम तुम फुल टाईम करना चाहोगी? अर्थातच माझा असा काहीही विचार नव्हता. मी तितकंच कॅज्युअली हसण्यावर इथे टाळलं. इन्फोसिसमधल्या प्रोजेक्ट मॅनेजरने सांगितलं की लंडनला आपला एक प्रोजेक्ट नवीन सुरू होणार आहे आणि तिकडे तू ऑनसाईटला का नाही जात? झालं तर पुणे का लंडन हे सगळं कन्फ्युजन सुरू झालं. अजून माझा निर्णय होतच होता. तेवढ्यातच या प्रेझेंटेशनच्या कामासाठी वगैरे गौरव बिहारला जाणार होता. आता त्याच्यासोबत मीही ती ट्रिप करून यावं असं ठरलं. पुणे ते पटना, ते भारत नेपाळ बॉर्डरवरचा रामनगर हा तालुका, हा प्रवास माझ्यासाठी खूप नवीन होता. आता बिहार म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर एक दृश्य आलं असेल, माझ्या डोळ्यासमोरही आलं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली त्यातला बराचसा भाग खराही आहे. गरिबी आहे, अशिक्षित समाज आहे, हिंसा आहे, असुरक्षित वातावरण आहे, स्त्रियांना अतिशय असंवेदनशील वागणूक मिळते, जाती व्यवस्थेचा प्रचंड पगडा आहे, ही तिथली हार्श रियालिटी. म्हणजे गंगेचं समृद्ध खोरं आणि नालंदा विद्यापीठ यासाठी फेमस असणारं ते बिहार हेच का असं वाटावं इतकं मागासलेपण आहे. तिथली आरोग्य व्यवस्था तर माझ्यासाठी अतिशय धक्कादायक होती. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या पेशंटचं बी पी वाढलं किंवा डायबेटिक माणसाची शुगर लो झाली तरी 40-50 किलोमीटरचा प्रवास हा अनिवार्य आहे. म्हणजे एकतर रात्री वाहन शोधणं कठीण, डॉक्टर शोधणं महाकठीण. कारण काय? सुरक्षिततेवरनं रात्री सगळंच बंद. साध्या साध्या उपचाराला मुकलेली ही माणसं
क्षणभर मला वाटलं की या रोबोटिक सर्जरीच्या जमान्यात अजूनही माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का? बिहारमध्ये असतानाच गौरवनं मला तो प्रश्न पुन्हा एकदा विचारला, यावेळी एकदम सिरियसली, क्या ये काम तुम फुल टाइम करना चाहोगी? क्योंकि मुझे नहीं लगता ये काम मैं अकेले कर पाऊंगा और मुझे ऐसे किसी इंसान की ज़रूरत है जिसको मेरा ये सपना समझ में आया है। आता मला कळत नव्हतं की माझ्यासारख्या सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या मुलीची त्याला नेमकी काय मदत होणार होती। म्हणजे मला एकतर काही स्वास्थ्य क्षेत्राचा काही अनुभव नाही, म्हणजे साधी मॅनेजमेंटची डिग्री माझ्याकडं नाही, फार तर फार काय, मला माझं ते AC ऑफिस कम्प्युटर हे सगळं माझं विश्व, गौरवचं प्रोजेक्ट ते काय मला माहिती होतं व्यवस्थित, पण तेवढं पुरेसं होतं का? खरं तर माझ्या मनात द्वंद्व काय चालू होतं, पुणे की लंडन, त्यामध्ये बिहार ऑप्शनच नव्हता असंच मला वाटत होतं। पण परतीच्या प्रवासामध्ये मात्र मला सतत असं वाटत होतं की हा जो प्रश्न आहे ना तो कुणीतरी सोडवायला हवा, आणि जर तो गौरव सोडवणार असेल तर त्याला योग्य ती मदत मिळायला हवी। त्याला जर ती मदत मिळाली तर काहीतरी रिव्हॉल्युशनरी, काहीतरी भयंकर चांगलं काम होईल, पण त्यात माझा रोल काय असेल हे मला कळत नव्हतं। पण म्हणतात ना, काय काय निर्णय केवळ बुद्धीनं घेता येत नाही, इमोशनल इंटेलिजन्सवरती माझा विश्वास आहे। माझी सतसत विवेकबुद्धी मला सतत हे सांगत होती की करून बघ, कदाचित यातून तुला जे समाधान मिळेल त्यामुळं तुझं वैयक्तिक दुःख मागे पडेल। पण मग एका बाजूला असंही वाटत होतं की पुण्यामध्ये चांगली यशस्वी नोकरी होती, नातेवाईक होते, बाबा होते, बहीण होते, चांगला सपोर्ट सिस्टीम होती, ते सगळं सोडून माझं मन बिहारमध्ये लागणार होतं? काही कळत नव्हतं। एका बाजूला होतं संपूर्ण स्थैर्य आणि एका बाजूला होती संपूर्ण अनिश्चितता, व्यावसायिक, आर्थिक, भावनिक सगळ्या पद्धतीची। मी अगदी कन्फ्यूज होते, मला काही कळत नव्हतं, अगदी महाभारतातला अर्जुन झाला होता माझा। आणि मग मला माझा कृष्ण आठवला, आई, 23 वर्ष रोज अनिश्चितता, उद्याचा दिवस दिसेल की नाही आणि दिसला तर तो कसा असेल ह्याची, डोक्यावर कॅन्सरची सततची टांगती तलवार। पण ती 23 वर्ष ती अतिशय जिद्दीनं आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदानं जगली, कायम हसतमुख, लोकांना मदत करायची दांडगी हाऊस। तिलाही भीती वाटायची की, पण त्या भीतीचा तिनं कधी बाऊ नाही केला, आजचा दिवस आपला म्हणाली आणि जगली। यश अपयश याच्या पलीकडचं जगणं तिनं मला दाखवलं आणि नेहमी सांगायची, स्नेहल आयुष्यात काहीही कर पण मनापासून कर। आणि मग मी ठरवलं की ही लीप ऑफ फेथ घ्यायची आणि पोचले थेट बिहारला। हे आमचं हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य सुविधा देणारं, 24 तास सुरू असणारं, 30 बेडचं हे छोटंसं हॉस्पिटल। इथे तुम्हाला रिसेप्शन दिसत असेल, फार्मसी आहे, जनरल वॉर्ड आहे, छोटंसं ICU आहे। कमी पैशात आणि कमी वेळात आम्ही हे हॉस्पिटल उभं केलं आणि 2017 हे सुरू केलं। हा फोटो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। आता तुम्हाला वाटलं काय आहे, म्हणजे ह्याच्यात फक्त गौरव राऊंड तर घेतोय, पण सुरुवातीची 2 वर्ष आम्हाला बिहारमध्ये काम करायला एकही डॉक्टर मिळत नव्हता, ना ट्रेन नर्सेस मिळत होत्या, त्यामुळे एक गावातली अनट्रेन टीम आमची मुलामुलींची, मी आणि गौरव, आम्ही तिन्ही ड्युटीज आम्हीच करत होतो, 24 तास आम्हीच सतत काम करत होतो। आणि तेव्हाचाच हा फोटो आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। हा अलीकडचा फोटो आहे, 2021-22। इथे बघत असाल तुम्ही असं आम्ही झाडाखाली वगैरे बसलोय, पेशंट वगैरे चेक कर। काय झालं ना, हॉस्पिटलमुळे शारीरिक स्वास्थ्याच्या समस्या आम्ही ठीक प्रमाणात सोडवू शकलो, पण मानसिक स्वास्थ्याकडे अजून लक्ष देता आलं नव्हतं, त्यामुळे 40 गावांमध्ये जी आदिवासी गावं आहेत तिथे आम्ही ग्रामीण मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम सुरू केला, जिथे आम्ही मनोरुग्ण शोधतो आणि त्यांना मोफत उपचार देतो। तोच हा फोटो आहे। तर माझा हा सगळा जो प्रवास आहे ना, 2016-2022 मराठीपासून भोजपुरीपर्यंतचा हा जो प्रवास आहे, अत्यंत रोमांचक, खास खळग्यांनी भरलेला होता आणि अजूनही आहे। पण हा प्रवास माझ्या एकटीचा नाही, गौरवशिवाय ती गोष्ट अपूर्ण आहे। म्हणूनच या पुढच्या गप्पा मारण्यासाठी मी गौरवला सुद्धा स्टेजवरती निमंत्रित करते।
तर सुरुवातीला असं झालं की आम्हाला दोघांनाच काहीच येत नव्हतं. म्हणजे गौरवला थोडाफार क्लिनिकल अनुभव होता, मला तर काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मी सगळंच शिकत गेलो, दोघं मिळून मिळून सगळंच. म्हणजे हॉस्पिटलची आखणी कशी करायची, त्यापासून बिल्डिंग मटेरियल्स काय वापरायची, तिथपासून घेऊन प्रोसेसेस कशा सेट करायच्या, इंजेक्शन्स कशी द्यायची, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या. पण आम्ही दोघंही त्या एकत्र एकत्र शिकत गेलो. वो रोज हम लोग ये सोचते हैं कि अगर आज के दिन में किसी एक इंसान का भी हम लोग मदद कर पाए या फिर उसके जीवन में कोई बदलाव ला पाए तो आज का दिन सफल. आज भी यही सोचते. गौरव, आप भी विदेश जा सकते थे, आप भी लंदन या कोई भी कॉमनवेल्थ कंट्री में जाके प्रैक्टिस कर सकते थे. आपने बिहार जाने का निर्णय कैसे लिया?